पाऊस प्रचंड झाला आणि बलराम नगरात हाहाकार उडाला. नदीचं पाणी घराघरात घुसलं. काही लोकांनी डोंगरालगतच्या शाळेमध्ये आश्रय घेतला. सगळीकडे पाण्याचं आणि चिखलाचं साम्राज्य पसरलं. शाळेत आश्रय घेतलेल्या लोकांचे, बायका मुलांचे अन्न पाण्याविना हाल होऊ लागले. 500 अधिक लोक तिथे राहिले होते. सरपंचानं तातडीनं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला फोन करून ही घटना कळवली. हेलिकॉप्टरनं किंवा जीप मधून तातडीनं जेवणाची पॅकेट पुरवली जातात हे सरपंचाला माहिती होतं. त्यानं जेवणाची पॅकेट ताबडतोब पाठवावी अशी जिल्हाधिकाऱ्याला विनंती सुद्धा केली. आपण हे काम अन्न पुरवठा खात्याकडे सोपवलंय, त्या खात्यातर्फे जेवणाचा ट्रक लगेचच बलराम नगरात पाठवण्याची आपण व्यवस्था करतोय असं जिल्हाधिकारी सरपंचांना म्हणाले सुद्धा. जेवणाचा ट्रक येणार असं म्हणतात सरपंचानं सुस्कारा सोडला. तरी सुद्धा विलंब नको म्हणून सरपंच गावडे यांनी एक उपाय योजला. जिल्ह्याच्या ठिकाणी बलराम नगरचा आज त्यांचा एक मित्र साखर दांडे राहत होता. त्याला अन्न पुरवठा खात्यात जाऊन जेवणाचा ट्रक लवकर पाठवण्यासाठी प्रयत्न कर असं त्यांनी सांगितलं. साखर दांडे अन्न पुरवठा खात्याच्या कचेरीत गेला. तिथे नदाफ नावाच्या अधिकाऱ्याला बलराम नगरची समस्या त्यानं सांगितली. तेव्हा नदाफ त्याला म्हणाले, तसा एकदम ट्रक नाही पाठवता येत. म्हणजे काय? सरपंचाचा अर्ज आला पाहिजे, तो सँक्शन झाला पाहिजे. अहो पण जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला कळवलंय ना? कळवलंय ना, पण ते काय तितकं सोपं नसतंय हो. आता ते कसं काय? ट्रक रिकामी पाहिजे, ड्रायव्हर भेटला पाहिजे, आणि तुम्हाला नुसतं गहू तांदूळ डाळ देऊन चालणार नाही. चपात्या भाकऱ्या करायला पाहिजे, भात भाजी करायला पाहिजे, ते अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलं पाहिजे. आता प्लॅस्टिक तर वापरू नका म्हणून सरकारचा नियम आहे. काय तुमचं काय काम होणार नाही? मग काय ती बलराम नगर मधली लोक मरू देत का? साखर दांडेनं एकदम ओरडून विचारलं. साखर दांडेनं एकदम आक्रमक पवित्रा घेतल्यानं तिथे सगळीकडे खळबळ उडाली. सगळे क्लार्क आश्चर्यानं एकमेकांकडे बघायला लागले. बाजूच्या खुर्चीवरचा कुलकर्णी नावाचा एक क्लार्क लगबगीनं साखर दांडेकडे आला. त्यानं साखर दांडेला, रागू नका हो, मी सांगतो तुम्हाला, या माझ्या बरोबर, असं म्हणून बाहेर काढलं. कसं आहे, नदाफची मायको नुकतीच माहेरहून परत आली आहे, त्यामुळं नदाफ वैतागलाय. हे सत्य कुलकर्णीनं साखर दांडेला सांगितलं आणि तो पुढे म्हणाला, त्याच्यावर उपाय एकच आहे, पाकिटात घालून 300 रुपये त्या नदाफच्या हातात ठेवा. तुमचं काम लगेच होते बघा, लगेच जेवणाचा ट्रक बलराम नगरात गेलाच म्हणून समजा. साखर दांडे चकितच झाला. नदाफला 300 रुपये दिले तर त्याच्या बायकोचा राग शांत होतो. अहो, आपल्या बायकोचा राग शांत होण्यासाठी आपल्याला कोणी 300 रुपये देत सुद्धा नाही. आणि ट्रकचा न मिळणारा ड्रायव्हर नदाफला 300 रुपये दिले की लगेच भेटणार. प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका हा सरकारी नियम 300 रुपये दिले की लगेच बदलला जाणार. शिवाय आपण आपल्याकडचे पैसे भरले तर नंतर सरपंच गावडेकडून ते पैसे वसूल कसे करणार हा सुद्धा त्याला प्रश्न पडलेलाच होता. साखर दांडेनं ठरवून टाकलं, आता पैसे घालायचे. गावड्याने पैसे दिले तर प्रश्न मिटला, नाही दिले तर एक उपाय आहे आपल्याकडे, गावड्याच्या मुलीचं लग्न ठरलंय, या लग्नात आपण आहेरच द्यायचा नाही, बोंबलू दे पाहिजे तर किती वेळ बोंबलतोय ते. पैसे भरायला साखर दांडेकडे पाकिटच नव्हतं. पाकिट आणायला तो बाहेर निघाला पण जवळपास दुकानं नव्हती हे त्याच्या लक्षात आलं. आणि ही त्याची समस्या त्या कुलकर्णीच्या लक्षात आली. कुलकर्णी लगेच म्हणाला, तुम्हाला पाकिट पाहिजे ना, बाकावर पेंगत बसलेल्या पिऊनकडे पाकिट असतात. साखर दांडेनं त्या पेंगणाऱ्या पिऊनला उठवलं. त्या पिऊननं 1 रुपयाचं पाकिट साखर दांडेला 2 रुपयाला दिलं. त्या पाकिटात साखर दांडेनं 300 रुपये घातले आणि नदाफला दिले. नदाफ लगेच म्हणाला, बलराम नगरला जेवणाचा ट्रक लगेच पाठवून देतो, 500 लोकांचं जेवण पाठवतो, चालेल ना? 500 लोकांचं जेवण पाठवतो लगेच. नदाफनं लगेच समोरचा नेहमीचा त्याचा हॉटेलवाला रामू त्याला पटकन बोलवून घेतलं. अहो, लुंगी नेसलेला कपाळाला गंध लावलेला रामू तिथे प्रकट झाला. बलराम नगरात 400 लोकांना जेवण पटकन करून पाठवून दे अशी ऑर्डर नदाफनं रामूला दिली. ते जिलबी मसाल भात परोटा पनीर फ्राय भजी दाल फ्राय हे चालेल नाही साहेब, जय बालाजी म्हणतो मी. अरे काय लग्नाचं जेवण आहे का रामू? मग कसलं जेवण हो ते? अरे पूरग्रस्तांसाठी जेवण पाठवायचं आहे. जय बालाजी. मग पूरग्रस्तांनी ते जिलबी मसाले भात खाऊ नये असं कुठं लिहिलंय काय साहेब? हा लिहिलंय असं कुठं? लिहिलंय
सरकारनं लिहून ठेवलंय। हे बघ, पूरग्रस्तांसाठी चपाती, आमटी, भाजी आणि दही भात एवढं अन्न प्रत्येकी वेगवेगळ्या पाकिटात पॅक करून पाठवावं असं सरकारनं या पुस्तिकेत लिहिलंय। पुस्तिका पुढे दाखवत नादाब रामूला म्हणाला, पुस्तिका कसली, पुस्तकच होतं ते, 200 पानी पुस्तक, इंग्रजीत होत। पूर अथवा महापूर आला असता काय करावं याच्या सूचना देणारं ते पुस्तक होत। पूर आला असता सरकारी अधिकाऱ्यांना तिथे कसं धावून जायचं, पूरग्रस्तांना कसं वाचवायचं, त्यांच्या निवासाची तात्पुरती सोय कशी करायची, माणसं जनावरं कशी वाचवायची, जरूर पडल्यास पोलिसांची किंवा मिलिटरीची मदत कशी घ्यावी, वाहनांची मदत कशी घ्यावी, ओढ्यांवर तात्पुरते लहान पूल कसे बांधावेत, महत्वाचे फोन नंबर इत्यादी खूप सविस्तर माहिती देणारं पुस्तक होतं ते। रामू हॉटेलवाला तयार झाला। प्रत्यक्षात चपाती, आमटी, भाजी आणि दही भाताचं जेवण 400 लोकांना देण्याची ऑर्डर घेतली तरी आपण शॉर्टकट मारायचा हे रामूनं ठरवलं। आमटी करायचीच नाही, फक्त चपाती, भाजी आणि दही भात एवढंच द्यायचं। 400ची ऑर्डर असली तरी 350 लोकांचंच जेवण पाठवायचं रामूनं ठरवून टाकलं। पाकिटं भरली की मोजली जातात म्हणून पाकिटं भरायचीच नाही, जेवण सरळ मोठ्या पातेल्यातून पाठवून द्यायचं। बिल 400 जेवणांचं करायचं। कालचा बराचसा भात उरलेलाच आहे, तो शिळा भात आजच्या थोड्या गरम भातात मिसळायचा आणि तो शिळा भात पण संपून टाकायचा रामूनं पक्क करून टाकलं। जेवण तयार करून त्यानं मोठी पातेली अन्न पुरवठा खात्याच्या ट्रकमध्ये नेऊन ठेवली। ड्रायव्हर पिंटो ट्रक घेऊन निघाला। रोज दुपारी अर्धी बाटली ढोसणाऱ्या पिंटोनं आज अजिबात ढोसलेली नव्हती, त्यामुळं त्यानं ट्रक बलराम नगरात नेण्याच्या ऐवजी बलभीम नगरात नेला। आपल्याला बलभीम नगरलाच जायचंय अशी त्याची ठाम समजूत होती। ट्रक बलभीम नगरच्या शाळेच्या आवारात उभा राहिला तेव्हा शाळा चालू होती। कधी नव्हे तो शाळेच्या आवारात ट्रक आला हे कळताच 7वीची मुलं भराभरा बाहेर आली, ट्रक भोवती गोळा झाली। काही जणांनी चढून ट्रकचा हॉर्न वाजवला, काही जण ट्रकच्या मागच्या बाजूला चढले। पातेले उघडून पाहिल्यावर त्यांना चपाती, भाजी, दही भात दिसला। भराभर काही मुलं हेडमास्तरांच्या कडे पळाली आणि ही बातमी त्यांनी हेडमास्तरांना सांगितली। खोटी हजेरी भरण्याचं काम थांबवून हेडमास्तर सुद्धा भराभरा कुतूहलानं बाहेर आले। ट्रक मधली पातेली बघताच त्यांची खात्री पटली। शिक्षण खात्यानं एक नवीन योजना सुरू केली होती, साक्षरता वाढावी आणि जास्तीत जास्त मुलं शाळेत यावीत म्हणून आठवड्यातून 2 वेळा सर्व मुला मुलींना खिचडी किंवा उपीट देण्याची योजना सरकारनं नुकतीच काढली होती। योजना अजून सुरू व्हायची होती पण तोच हा ट्रक आलाय आणि त्यात खिचडी किंवा उपिटाऐवजी संपूर्ण जेवण आलंय हे बघून मात्र हेडमास्तर गोंधळून गेले। अहो, योजनेची सुरुवात उपीट न देता संपूर्ण जेवण देऊन सरकारनं केली असावी हे हेडमास्तरांनी ओळखलं। पुढच्या आठवड्यापासून उपीट देतील असं त्यांना वाटलं। जेवण आलं आणि ते आपल्यासाठीच आहे हे समजताच मुलं खूप आनंदून गेली। सर, जेवायला बसायचं, डबे आणू का सर, वर्गात वाढणार का वरांड्यात वाढणार सर, असे प्रश्न विचारून मुलांनी शिक्षकांना भंडावून सोडलं। मग शिक्षक मुलांना दमदाटी करायला लागले। काय 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 जेवण काय काय आणलाय, हेडमास्तरांनी पिंटोला विचारलं। हे आपलं चपाती, भाजी, दही भात आणि ताट। नाही, ताट नाही पाठवली, ताट आपापली घ्यायची। किती जणांचं जेवण पाठवलंय? 400 जणांचं म्हणत होते। 400? अरे शाळेत मुलं फक्त 90 आहे आणि गावात ही एकच शाळा आहे। नाही, आपल्याला बाकीचं काय माहिती नाही, 400 माणसांचं जेवण आणलेलं आहे आपण। नाही, हे फक्त बलभीम नगरसाठीच ना, का 5-6 खेड्यांना मिळून हा ट्रक पाठवलाय? नाही, फक्त बलभीम नगरसाठी, पण हे जेवण फक्त शाळेच्या पोरांसाठी नाही, हे सगळ्यांसाठी आहे, गावातल्या सगळ्यांसाठी जेवण पाठवलेलं आहे। आता मात्र हेडमास्तर पुन्हा पेचात पडले। नवीन काही योजना आली का काय? जे गावाची लोकसंख्या वाढावी म्हणून आठवड्यातून एकदा गावाला जेवण अशी काहीतरी योजना असावी का काय अशी शंका त्यांच्या मनाला आली। जेवण सुद्धा बहुतेक पौष्टिक असणार पण गावाला जेवण म्हणजे हे आपलं काम नाही, हे काम सरपंचाचं। म्हणून हेडमास्तरांनी शाळेतली 2 मुलं सरपंच कुंभार यांच्या घरी पाठवून दिली आणि ताबडतोब या असा त्यांना निरोपही दिला। सरपंच कुंभार लगेच शाळेत हजर झाले। हेडमास्तरांनी त्यांना घडलेली हकीकत सांगितली। लगेच कुंभार मोठ्या आनंदानं म्हणाले, अरे वा, ट्रक मधून जेवण पाठवले का? अरे मग ते आपल्या आमदाराचं काम आहे हो। काल आमदाराच्या पोराचं लग्न झालं, जिल्ह्याच्या ठिकाणी आमदाराने गाव जेवण घातले फार। आपल्या बलभीम नगरातनं त्याला जास्त मतं भेटल्यात ना,
मग तो जेवण पाठवणारच नाही इथं. आ हा हा हा, रामची आठवण ठेवली आमदारांनी. अरे हे सरून चालते कस? आता लवकर लोकसभेची इलेक्शन होणार आहे, खासदारकीसाठी उभा राहण्याचा विचार असेल त्याचा. त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला जेवण पाठवले बरं का. जिल्ह्याच्या ठिकाणहून आलंय जेवण म्हणजे नक्की आमदारच काम बरं का आपले. नाही जेवण आलंय, लोकांना वाढलं पाहिजे. पुढचं काय करणार ते बघा ना आधी तुम्ही. पुढचं लय सोपं आहे हो. कसं आहे लोकांना अंगायचं म्हणा, ताटानं पेले घेऊन या. इथे शाळेच्या आवारात बसवून टाकायचे सगळे. शाळेच्या पोरांनाही ताट पेले आणायला पाठवून द्या. इथं पंक्ती मांडून रांगेत बसू, जेवण संपेपर्यंत वाढत राहायचं आपण. अय इथली 300 माणसं होणार ना फार, तर 400 माणसांचं जेवण पाठवले त्यांनी. बाजूच्या बलभीमवाडीतले माणसं पण बोलू जेवायला. चला 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 पटकन कामाला लागा. 10-12 माणसं वाढण्यासाठी ठेवा. चला लवकर लागा कामाला. पुढची कृती भरा 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 घडली. अहो गावात बातमी समजताच लोक भराभर ताट वाट्या पेले घेऊन जमले. काही जण आधी जेवले होते ते सुद्धा आले. लोकांना रांगेत बसवण्यात आलं. स्वयंसेवकांनी त्यांना भराभरा वाढायला घेतलं. सरपंच कुंभारांनी ड्रायव्हर पिंटोला विचारलं, अरे फक्त चपाती भाजी अंत ही भाजी एवढं दिले वे? तेवढं दिलंय, तेवढं आपण आणलं, बाकी आपल्याला काय माहित नाही. रसमलाई कुठे? व्हेज पुलाव नाही वे. सांडगे आणि पापड कुठे? ते बी नाही दिसत. नाही ते आपल्याला काय माहित ना, मला दिलं तेवढं मी घेऊन आलोय बस. नाही बाकीच जाऊन दे. रामदार साहेबांनी निदान स्वीट तरी पाठवायला पाहिजे होत ना राव. हे वाक्य एका शिक्षकानं ऐकलं आणि तो शिक्षक पटकन म्हणाला, नाही आपण स्वीट अरेंज करायचं का? कस काय वाटतंय तुम्हाला बघा. आता त्यात कठीण काय आहे? चोगनलाल मिठाई वाल्याला सांगायचं सगळ्यांना काजू बर्फी देऊन का, तू लगेच आणून देतोय. त्याला वेळ किती लागतोय? काजू बर्फी आणायची, भरा भरा वाटून टाकायची, मोकळ व्हायचं. शिक्षकानं हे सुचवलं असलं तरी प्रत्यक्षात ते कठीण आहे हे सरपंचांच्या लक्षात आलं. लोकांनी जेवायला सुरुवात केली होती. आता सोगनलालला गाठायचं. अहो गावात तो एकटाच मिठाई वाला, त्याच्याकडे एवढ्या लोकांना पुरेल एवढी काजू बर्फी असेलच असं नाही. म्हैसूर पाक जिलबी सुद्धा नसणार. काही जणांना काजू बर्फी, काही जणांना जिलबी, काही जणांना म्हैसूर पाक, असं वाढलं तर ते अर्धवट होणार. काजू बर्फी खाणारे आम्हाला जिलबी मिळाली नाही म्हणून तक्रार करणार. शिवाय हे सर्व मिठाईच्या दुकानातून आणायला ताट पराती मोठी पातेली याची जमवाजमव करावी लागणार. ती जमवून आणेपर्यंत लोक जेवून निघून जाणार. नाही काय सोहनलाल काय उधार देणार नाही. या सोहनलालचे पैसे कोण भरणार मला सांगा. ते पैसे ग्रामपंचायतीनं भरायचे. ग्रामपंचायतीकडे नाहीत पैसे. आपल्या शिक्षकानं सुचवलाय तेव्हा शाळेनं पैसे भरले पाहिजे. नाही हा शाळेकडे पैसे नाहीयेत, हेडमास्तर ठसक्यात म्हणाले. मग सोगनलाल उधार देतोय का ते विचारा. मग तुम्ही विचारा ना सरपंच, तुम्ही विचारा ना, आम्ही कशाला म्हणून. आता ह्या वादात स्वीट रद्द झालं. तोपर्यंत लोकही जेवण हळूहळू उठत होते. जेवण झाल्यानंतर ड्रायव्हर पिंटो सरपंचांच्याकडे आला आणि म्हणाला, आता माझं काय असेल ते देऊन मला मोकळं करायचे. तुझं आणि काय? हे बघा सावकार, तुम्हाला जेवण मिळालं अगदी फोकटात मिळालं. इकडं तुमच्या गावात डायरेक्ट येऊन भेटलं. कष्ट मला पडले ना. त्यात आणि हे पावसाचे दिवस रस्ते बाद झालेत राव, रस्ते चिकले. चिकलाच्या रस्त्यातून जेवण आणून तुम्हाला येळेत पोचते गेलं का नाही मी. बरोबर ठीक आहे, तुझे किती पैसे द्यायचे तेवढे सांग. ताटाला 2 रुपये म्हणजे 450 × 2 म्हणजे 900 रुपये होते सावकार. 900 कसे होतात आमदारा? सरपंच कुंभारांनी खिशातली जुनी पावती काढली, पेन घेऊन त्या पावतीवर मागच्या बाजूला गुणाकार केला. 450 × 2 1100 होतात ना अडे. 1100 देऊन टाका, 1100 मला मोकळं करून टाका. ड्रायव्हर पटकन म्हणाला. मग सरपंचाला संशय आला. ड्रायव्हर पटकन तयार झाला कसा? त्यांनी पुन्हा एकदा गुणाकार केला. तो 8100 निघाला. मग ते गुणाकार करत न बसता बेरजेच्या मार्गाला लागले. 450 × 450 = 900. 900 रुपये बरोबर होते. मग ते सांगत होता सावकार. पण मी तुला 900 रुपये काही देणार नाही. असं कसं करताय सावकार? मी ताटाला 1 रुपयाप्रमाणे धरणार तांदारा. असं म्हणून सरपंचानं पावतीच्या मागे 450 × 1 असा गुणाकार केला. तो बरोबर 450 आला. 450 वाद्यात. पण मी काय तुला तेवढे पैसे देणार नाही. असं कसं करताय सावकार?
तू स्वीट आणलं नाही, मसाले भात आणला नाही, कांदा भजी आणली नाही. आपण वरून जे पाठवलं ते आणलं ना सावकार. मी 450 देणार नाही, मी तुला 300 रुपये देणार. ड्रायव्हर पिंटूनही विचार केला, 300 तर 300 घेऊन टाका. अन्न पुरवठा खात्याकडून आपल्याला ज्यादा महापूर भत्ता मिळणारच आहे. हे 300 आहे ते मिळाले. शिवाय परत जाताना श्री ट्रान्सपोर्टमधली लोखंडी स्पेअर पार्टची पोती बरोबर घेऊन जायचंय, तेव्हा ट्रान्सपोर्टचे पैसेही मिळतील. शिवाय 1-2 पॅसेंजर पुढच्या केबिनमध्ये बसवले तर त्यांचे बसच्या तिकीटा एवढे पैसे आपल्यालाच मिळणार आहेत. सरपंचाने पिंटोला 300 रुपये काढून दिले आणि आमदारांच्या ट्रकचा ड्रायव्हर 450 रुपये अशी नोंद स्वतःच्या डायरीत करून घेतली. पुढे ते ग्रामपंचायतीच्या खर्चात दाखवायचं असं त्याने ठरवून टाकलं. ट्रक निघून गेला. इकडे बलराम नगरात सरपंच गावडे जेवणाच्या ट्रकची वाट बघत होते. शाळेतल्या लोकांना, बायका मुलांना खूप भूक लागली होती. जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि चिखल झाल्यामुळे लोक शाळेच्या खोल्यात बसून होते. पाऊस उघडला गेला होता, पाणी ओसरण्याची शक्यता होती. जेवणाचा ट्रक अजून कसा आला नाही म्हणून गावडे चिंतेत होते. खूप उशीर झाला होता ना कारण. सरपंच गावडेंनी वाट बघून जिल्हाधिकाऱ्याला फोन लावला तेव्हा जिल्हाधिकारी कुठेतरी मंत्र्याबरोबर पाहणी दौऱ्यासाठी गेल्याचं त्यांना समजलं. मग गावडेंनी उपजिल्हाधिकाऱ्याला फोन लावला तेव्हा त्याला काहीच माहिती नव्हतं असं त्यांना समजलं. चौकशी करून सांगतो, 15 मिनिटांनी फोन करा असं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 15 मिनिटांनी उपजिल्हाधिकाऱ्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, ए देखो तुम्हाला बलरामनगर का लंच भेजने का काम फूड अँड सप्लाय ऑफिसने लिहिये. तुम्ही असं करा, 10 मिनिटानंतर फूड अँड सप्लाय ऑफिसला फोन करा. असं म्हणून त्यानं त्या ऑफिसचा फोन नंबर दिला. 10 मिनिटांनंतर गावडेंनी फूड अँड सप्लाय ऑफिसला फोन लावला तेव्हा एका क्लार्कनं बलरामनगर आमच्या विभागात येत नाही, ते दक्षिण विभागात येत असं उत्तर दिलं. मग वरच्या अधिकाऱ्यांना फोन द्या असं गावडेंनी सांगताच त्या क्लार्कनं वरच्या अधिकाऱ्याला फोन दिला. हे दक्षिण विभाग काय प्रकरण आहे हे गावडेंना समजेना. अन्न पुरवठा खात्याचे जर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे भाग पडले असतील तर ते केव्हा पडले आणि आम्हाला का कळवले नाहीत असा प्रश्न त्यांच्या मनात आला. आज नदाफ ऐवजी तिकडे जमदाडे नावाचा अधिकारी ड्युटीवर होता. तो म्हणाला, ट्रक पाठवलाय की तुम्हाला, किती वेळा तुम्हाला जेवणाचा ट्रक पाठवायचा राव. हे बघा, आमच्या गावात काही ट्रक पोहोचलेला नाहीये. पोहोचलो नाही त्याला आम्ही काय करणार मग. आपण ट्रक पोहोचत कसा नाही, गावडेंनी चिडून विचारलं. काय मिळाले गावात तुम्ही, कसा पोहोचत नाही म्हणजे आम्ही काय सांगणार तुम्हाला कसा पोहोचत नाही. एखाद्या वेळेला ट्रकला ऍक्सिडेंट झाला असेल, वाटेत दरोडेखोरांनी ट्रक लुटला असेल, चाक पंक्चर झाला असेल, ट्रक कदाचित चिखलात रुतला असेल, ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला असेल, ड्रायव्हरकडे लायसन नाही म्हणून पोलिसांनी त्याला वाटेत अडवला असेल, कदाचित रस्ता रोकोमध्ये ट्रक अडकला असेल, काय पण होऊ शकतं ना राव. आता मात्र गावडे चिडले. हे म्हणाले, या बघा तुम्ही उलट उत्तर देत आहे. सरपंचाशी बोलायची ही पद्धत नाही, लक्षात ठेवा. ट्रक न पोहोचण्याची 100 कारणे हे पुस्तक काय तुम्ही हातात घेऊन बसले काय आणि मला कारण देत आहे काय. ही पद्धत नाही बरं का. इथं महापुरातल्या लोकांना भूक लागली, तुम्ही बेफिकिरी दाखवता राव. तुमचा क्लार्क येगळंच सांगतोय, बलरामनगर दक्षिण विभागात येतो म्हणे. आता हा मध्ये दक्षिण विभाग कुठं आला, कुठं आला दक्षिण विभाग. हे बघा, जिल्ह्याचे दक्षिण आणि उत्तर असे विभाग होणार आहेत, अजून झालेले नाही आहेत. आणि विभाग झाल्यावरही बलरामनगर उत्तर विभागातच येणार आहे. ते जाऊ द्या. इथं लोक बुकीने हैराण झाले आणि तुम्ही विचारता ट्रक किती वेळा पाठवायचा म्हणून विचारता आम्हाला. आणि ट्रक न पोहोचल्याची काल्पनिक कारण पण सांगता आम्हाला. ट्रक एक सुद्धा आला नाही इथं, इथं लोक भुकेने मरायला टेकले राव. तुम्ही जिवंत आहात ना, मग झालं. मी कणकणी जिवंत आहे. 8-10 सरकारी अधिकाऱ्याला खांदा दिल्याशिवाय मी काय मारणार नाही, लक्षात ठेवा. दड दागट माणूस आहे मी. मग आमचा ट्रक तुम्ही जिवंत असताना पोहोचेल, काळजी करू नका. मात्र एक, तुमच्या गावाला ट्रक जेवण घेऊन आला असेल तर पुन्हा पाठवणार नाहीये मी, हे सुद्धा लक्षात ठेवा. जमदाडेने फोन खाली ठेवून दिला. सरपंच गावडे वैतागले. त्यांनी थोडा वेळ ट्रकची वाट बघितली आणि त्या गावातल्या इतर लोकांकडून खाण्याचे पदार्थ जमवले. भाकरी, शेवचिवडा, भात, फळं, लाडू, चुरमुरे, बिस्किटे, काय मिळेल ते त्यांनी जमवलं आणि पूरग्रस्तांची खाण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी गावडेंनी सरळ जिल्हाधिकाऱ्यालाच फोन लावला. जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं, तुमचं काम होणार, 15-20 दिवसात काम होणार, सँक्शन झालेले, वरती सहीसाठी गेलेले. मग सरपंच गावडेंनी आपलं सँक्शन वगैरेचं काम नसून पूरग्रस्तांसाठी जेवणाचा ट्रक पाठवायचं काम आहे हे सांगितलं. शिवाय काल ट्रक न पाठवल्याची तक्रार सुद्धा केली.
जेवण न आल्यामुळे खाद्यपदार्थ वाटून आपण तात्पुरती सोय केल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा जिल्हाधिकारी त्यांना म्हणाले, तसे कुठले पदार्थ द्यायचे नसतात हो, शिळे पदार्थ असतात राव ते, त्यांनी रोगराई पसरते, पटकी कॉलरा गॅस्ट्रो याचे साथ पसरते, मग आम्हाला उपद्रव होतो ना, डॉक्टर पाठवा औषधं पाठवा हे आम्हाला करायला लागतं. असं करतो मी चौकशी करतो आणि जेवणाच्या ट्रक बाबत 10 मिनिटांनी मीच तुम्हाला फोन करतो, काळजी करू नका. जिल्हाधिकाऱ्यांनी फोन ठेवून दिला. 15-20 मिनिटांनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. गावडेंनी मोठ्या उत्सुकतेनं फोन घेतला. जिल्हाधिकारी सांगायला लागले, बघा मी एकदम कडक माणूस आहे, काल तुम्हाला जेवणाचा ट्रक आम्ही पाठवलेला आहे, ट्रक पाठवला नाही ही तुमची तक्रार खोटी आहे, आज मी तुम्हाला मुळीच ट्रक पाठवणार नाही, काल तुम्हाला ट्रक पाठवलाय, ट्रक नंबर सुद्धा आमच्याकडे आहे, त्याची नोंद आमच्याकडे आहे, त्या ट्रकवर पिंटो नावाचा ड्रायव्हर होता, 500 लोकांचं जेवण पाठवलं होतं, तुमची माणसं भरपूर जेवण जेवली आहेत वर, आणि तुम्ही ड्रायव्हरलाच विचारलं म्हणे स्वीट मसाले भात आणि कांदा भजी कुठे आहेत म्हणून. हे काय लग्नाचं जेवण पाठवलं होतं का आम्ही, हा का मुंजीचं जेवण पाठवलं होतं का, कोणाच्या वास्तुशांतीचं बारशाचं जेवण पाठवलं होतं. आम्हाला खेड्यापाड्यात अन्न वस्त्र आणि जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना पाठवेपर्यंत पुरेपुरे झालंय, माणसं कमी पडतायत, ट्रक कमी पडतायत, पावसानं रस्ते बंद झालेत, आणि तुम्हाला स्वीट आणि मसाले भात पाहिजे, अरे वा वा वा, ट्रक पाठवूनही वर तुम्ही पाठवला नाही असं म्हणत खोटारडेपणा करता आमच्याशी. सरकारनं तुमची ग्रामपंचायत बरखास्त का करू नये याचं उत्तर द्या मला, तुमचं सरपंचपद रद्द का करू नये याचं उत्तर द्या मला. अनेक खेडी पुरात सापडलेली असताना तुम्ही सरकारला फसवल्याचा खटला तुमच्यावर का भरू नये मी हे सांगा मला. 500 लोकांचं जेवण परस्पर इतरांना विकून बलरामनगरच्या पूरग्रस्तांना तुम्ही फसवलंय असा तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप का करू नये मी सांगा मला. कडक आहे मी, कडक आहे, लक्षात ठेवा, या सगळ्याचा तुम्हाला जाब द्यावा लागेल. शुक्रवारी 2:00 माझ्या समोर येऊन हजर राहा आणि या सगळ्या गोष्टींचा मला खुलासा द्या, म्हणजे द्या, ठेवतोय. असं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना फोन ठेवून दिला. आता मात्र सरपंच गावडे वैतागले, पूरग्रस्तांचे हाल चाललेत ते चाललेत, सरकारी मदत नाही वर आपल्यावरच खोटारडेपणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप, हा कसला उलटा नाही, काय करावं गावडेंना सुचेना. आता शुक्रवारी खुलासा कसला करायचा, सांगायचं काय, गावडेंना घाम फुटला. 15 मिनिटातच अन्न पुरवठा खात्याच्या कचेरीतून सरपंच गावडेंना फोन आला. तो फोन कुलकर्णीचा होता. कुलकर्णी सांगत होते, आता जिल्हाधिकाऱ्याचा फोन आला होता ना तुम्हाला, नाही घाबरून जाऊ नका तुम्ही, त्याचं काय झालंय, जिल्हाधिकाऱ्याचं एका तरुणी बरोबरचं लफडं त्यांच्या बायकोनी पकडलं, त्यामुळे ते चिडलेले, त्यामुळे जिल्हाधिकारी वैतागलेले. खरं म्हणजे ते कडक वगैरे अजिबात नाहीये, पंचायत वगैरे काय बरखास्त करणार नाहीत, ते सरपंच पद सुद्धा तुमचं रद्द करणार नाही, तुम्ही घाबरू नका, पण शुक्रवारी 2:00 मात्र नक्की या, जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यापूर्वी मला भेटा आणि असं करा एका पाकिटात 1,000 रुपये घालून द्या. पाकिट डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे द्यायचं नाही, त्यांचा मूड कसा असेल ते सांगता येणार नाही, पाकिट माझ्याकडे द्या, पुढचं सगळं मी मिटवून टाकतो. असं म्हणून कुलकर्णीनं फोन ठेवला. कपाळावर हात मारून सरपंच गावडे मठ दिशेने खालीच बसले.